नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे कुरकुरीत तिखट शेव. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तिखट शेव बनवण्यासाठी हे मी 4 वाट्या बेसनचं पीठ घेणार आहे. 4 वाट्या बेसनचं पीठ झाले, आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालूया. आता हे सर्व पीठ आपण चाळणीने चाळून घेऊया. चाळून घेतल्यामुळे पिठामध्ये आपल्याला शेव बनवताना गाठी राहत नाहीत. सर्व पीठ आपलं चाळून झालेलं आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपली शेव एकदम कुरकुरीत होते. हे मी 3 चमचे छोटे तेल गरम करून घेतलेलं आहे. तर आपण आता ह्याच्यावरती ते टाकून घेऊया. आपण आता हे तेल ओतलेलं सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊया. आणि तेल थंड झाल्यानंतर पूर्ण आपण हाताने पीठ चोळून घेऊया. पिठाला तेल चोळून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया 2 चमचे मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि एकदम चिमूटभर हळद. सर्व हे मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेऊया. थोडं पाणी घालून आपण हे चांगलं पीठ व्यवस्थित मळून घेऊया. पीठ मळून झालेलं आहे. तर हे अशा प्रकारे मी पीठ मळलेलं आहे. तर आता आपण 15 मिनिटांसाठी भिजत ठेवूया. पीठ भिजून झालेलं आहे. तर आता आपण शेवग्यामध्ये पीठ भरून घेऊया. पीठ भरून झालेलं आहे. आता आपल्या शेवग्यामध्ये तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण शेव सोडून घेऊया. तर अशा प्रकारे आता आपण एक बाजू भाजलेली आहे. आता पलटी करून घेऊया. शेव आपली भाजून झालेली आहे. तर आपण काढून घेऊया. अशाच प्रकारे आता आपण सर्व शेव बनवून घेऊया. महिनाभर कुरकुरीत राहणारी तिखट शेव तयार आहे.
तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.